शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचं काम सध्या सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा शिरोळ तालुक्यातील हरोली इथला प्रकल्प अवघ्या सहा महिन्यात कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पामुळं हरोली आणि जांभळी या गावांमधील सुमारे सातशे नव्वद शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करता येणं शक्य झालंय राज्यात उभारण्यात येणाऱ्या सोळा हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचं लोकार्पण काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये हरोली इथल्या प्रकल्पाचाही समावेश आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एकशे सत्तर मेगावॅट क्षमतेचे चोपन्न ठिकाणी आणि सांगली जिल्ह्यात दोनशे सात मेगावॅटचे चौतीस ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत या दोन्ही जिल्ह्यांमधील प्रकल्पांची एकत्रित क्षमता तीनशे सत्याहत्तर मेगावॅट इतकी आहे या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंचाहत्तर कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे यामुळे कमी दाबाच्या तक्रारी दूर होतील असा विश्वास महावितरणकडून व्यक्त केला जातोय या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळणार आहे वीज ग्राहक आणि शेतकरी या सर्वांसाठी सौरऊर्जा प्रकल्प फायद्याचे असून यामुळे शेतीसाठी दिवसा वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कोल्हापूर जिल्ह्यातील पन्नास मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित होतील अशी माहिती मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिली आहे जास्तीत जास्त तो सोलर प्लांट आपण कोल्हापुरात बऱ्याच उद्दिष्ट ठेवलेला आहे साधारणतः डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पन्नास मेगावॅटचे सोलर प्लांट आपले कार्यान्वित होतील असं आपण नियोजन सध्या करतोय आणि पुढच्या वर्षी जवळपास सप्टेंबरपर्यंत टोटल एकशे सत्तर मेगावॅटचे सोलर प्लांट कोल्हापुरात उभे राहतील आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या दर्जाचा आणि स्वस्त वीज पुरवठा मिळेल हरोली उभारण्यात आलेल्या तीन मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे रात्री शेतीला पाणी देण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या आता अशा अडचणींपासून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे शेतकरी दिवसभर शेतामध्ये काबाडकष्ट करून सायंकाळचा वेळ आपल्या कुटुंबाबरोबर निवांतपणे घालवू शकतात असं हरोलीचे सरपंच शेतकरी तानाजी माने यांनी सांगितलं शेतकरी संपूर्ण दिवसभर शेतीत काम केल्यानंतर शेतकऱ्याला रात्रीसुद्धा पाणी देण्यासाठी जागरण करावं लागत होतं किंवा विश्र प्राण्यांचा सामना करून शेतीला पाणी द्यावं लागत होतं हे शेतकऱ्यांची ह्याच्यापासून सुटका झालेली आहे शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून संध्याकाळी आपल्या कुटुंबाबरोबर घालवू निवांत, निवांत शकतो त्याचा त्याच्यानंतर विजेची बचत झाली सौरऊर्जा प्रकल्पाला जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच लाख रुपयांचा अनुदान देण्यात येत आहे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी मदत करणाऱ्या राज्यातील चारशे अकरा ग्रामपंचायतींना वीस कोटी पंचावन्न लाख रुपयांचा विकास निधी नुकताच ऑनलाईन पद्धतीने देण्यात आलाय टप्प्याटप्प्यानं सौरऊर्जा प्रकल्पाची क्षमता वाढवून जिल्ह्यातील सर्वच कृषी पंपांना दिवसा स्वस्त आणि मुबलक वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर